नमस्कार, मी सुनील शालिनी, प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। पेट्रोलमध्ये महाराष्ट्रात सर्वात वेगाने शतक पूर्ण करण्याचे चिन्ह, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। देशभरात आजपासून नवीन 7 नियम लागू, शिवाय गॅस दरवाढही झाली। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उद्यापासून उपोषण, अण्णांनी शालिनी प्लसला दिली एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मिनाई आश्रमशाळेत तृप्ती देसाईंची पाहणी, घटनेतील आरोपींना फाशी देण्याची केली मागणी। आणि गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत, अविनाश बांदकर आणि गणेश सोनवलेला घेतलं पोलिसांनी ताब्यात। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पेट्रोलच्या दरात आज पुन्हा 24 पैशांनी तर डिझेलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली, त्यामुळे मुंबईत आजचे पेट्रोलचे दर 91.8 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 79.73 रुपये एवढे होते। मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 91.08 प्रति लिटर तर डिझेलचे दर 89.73 इतके झाले आहेत। राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या वर गेले आहेत। राज्यातलं सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आहे। येथे पेट्रोल 93.82 रुपये प्रति लिटर आहे। मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 92 रुपयांच्या पुढे गेलं आहे, तर डिझेल 80 रुपयांच्या वर गेल्यानं वाहन चालकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही असं सरकार सांगत असलं तरी सरकारने इंधनावर जो कर आकारला आहे तो कमी करणं सरकारच्या हातात आहे। या कराच्या दृष्टीने पाहिलं तर राज्यात सर्वाधिक कर आहे। देशातलं सर्वात महाग पेट्रोल हे महाराष्ट्रात मिळत आहे। राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे 39% वॅट वसूल केला जातो, यामध्ये विविध करांचा देखील समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। देशभरात आजपासून नवे 7 नियम लागू होणार आहेत। या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावरती होणार आहे। पाहूयात या संदर्भातली ही बातमी। आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळणार आहे। मुदत ठेव, रिकरिंग, ज्येष्ठ नागरिकांची बचत ठेव, मासिक उत्पन्न खातं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रोव्हिडंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी स्कीमवर पहिल्यापेक्षा 0.40% जास्त व्याज मिळणार आहे। तसेच पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक गॅसच्या किमती देखील वाढवल्या आहेत। कॉल ड्रॉपच्या समस्येला संपूर्ण देश वैतागला आहे, मात्र या समस्येवर आजपासून नवा उपाय लागू होणार आहे। कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड ठोठवण्यात येणार आहे। ई कॉमर्स कंपन्यांना GST अंतर्गत टॅक्स कलेक्टर ऍट सोर्ससाठी सर्व राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल। GST कायद्याअंतर्गत TDS आणि TCSच्या नव्या तरतुदी आजपासून लागू होतील। मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 1 ऑक्टोबरपासून कमोडिटी डेरिव्हेटिव्समध्ये व्यवहार सुरू करत आहेत, त्यामुळे पहिल्या वर्षात व्यवहार शुल्क अर्थात ट्रान्झॅक्शन फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे। पंजाब नॅशनल बँकेने छोट्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरील MCLR दरात वाढ झाली आहे, त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे। नवे दर आजपासून लागू होणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। केंद्र सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी एक समिती नियुक्त केली आहे, पण समित्या नेमून काहीही होणार नाही, अंमलबजावणी हवी अशी भूमिका घेत अण्णांनी उपोषणावरती ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांना अण्णा हजारे यांनी विशेष मुलाखत दिली आहे। काय म्हणाले अण्णा, पाहूयात। केंद्र मे लोकपाल लागू किया जाए और राज्य में लोक आयुक्त नियुक्त किया जाए, ये मांग को लेकर ये आंदोलन चल रहा है। उसका कारण है 16 अगस्त 2011 दिल्ली के रामलीला मैदान में जो जन आंदोलन हो गया, उसके कारण पूरा देश खड़ा हो गया। पूरे देश में गांव-गांव में स्कूल के बच्चे सब रास्ते पर उतर गए थे। ये लोकपाल लोकायुक्त, उसका कारण यह था कि भ्रष्टाचार काफी बढ़ गया था, उसको रोकथाम लगे इस मांग को लेकर ये सब जनता रास्ते पर उतर गई थी। और सरकार ने उस टाइम तत्कालीन सरकार ने लोकपाल
लोक आयुक्त कानून लागू किया, लेकिन यह सरकार सत्ता में आ गई और सत्ता में आने के बाद पूरे देश की जनता रास्ते पर उतर गई थी लोकपाल लोकायुक्त के लिए। इन्होंने आश्वासन भी दिया था कि हम सत्ता में आते हैं तो लोकपाल लोकायुक्त तो नियुक्त करेंगे। जनता राह देख रही थी कि लोकपाल लोकायुक्त अभी लागू होगा, नियुक्त होगा और भ्रष्टाचार को ब्रेक लगेगा। ये सरकार ने लोकपाल लोकायुक्त तो अभी 4.5 साल हो गए, 4.5 साल लागू तो नहीं किया लेकिन कानून को कमजोर किया। धारा 44 का बिल लाया और ये कानून कमजोर कर दिया। हमारी संस्कृति जो है भारत की, उसमें कहा जाता है कि कृतज्ञता की है परोपकार का एहसान चुकाना, ये है कृतज्ञता। पूरा देश रास्ते पर उतर गया और लोकपाल लोकायुक्त के अमल तो नहीं किया, उसको कमजोर किया। इसको क्या हम कृतज्ञता समझे या कृतघ्नता समझे? मेनाई आश्रम शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील अटकेत असलेल्या अरविंद पवारला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। त्याचबरोबर या प्रकरणात बेजबाबदार समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांना सह आरोपी करा अशीही मागणी देसाई यांनी केली आहे। तृप्ती देसाई यांनी कुरळप येथील आश्रमशाळा आणि परिसराची पाहणी केली। स्वच्छतागृह आणि परिसरात अनेक त्रुटी असल्याचं दिसून आलं। शाळेला भेटी देणारे अधिकारी यांना त्रुटी दिसल्या नाही का? अधिकाऱ्यांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले। त्रुटी असतानाही शेरे बुकमध्ये सर्व काही नीट असल्याच्या नोंदी केल्या। शालेय परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आहेत, मात्र संस्थापकांची खोली सीसीटीव्हीच्या कक्षेबाहेर आहे, याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले। लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस येऊनही 5 दिवस उलटले, लोकप्रतिनिधी याकडे फिरकले नाही। मिनाई आश्रम शाळेमध्ये जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत संतापजनक आहे। शाळेमध्ये आपण जे आहे ते आश्रम शाळेमध्ये मुलींना आधार मिळावा, त्यांना शिक्षण देण्यात यावं म्हणून घालतो, आणि तिथं जर असे अत्याचार व्हायला लागले, बलात्कार व्हायला लागले, तर पालकांनी शाळेवर कसा विश्वास ठेवायचा? अशी जी आहे ती आत्ता सध्या वेळ आलेली आहे। आणि परवा जो पालकांनी संताप दाखवला, जे मुख्याध्यापकांना मारहाण केली, खरं तर हे योग्यच होतं, कारण महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार जे आहेत ते वाढत आहेत, आणि शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात, ज्यांच्या संस्था आहेत, ते जर अशा पद्धतीनं जर क्रूर पद्धतीनं वागायला लागले तर आम्हाला अशी भीती आहे की ग्रामीण भागामध्ये उद्या मुलींच्या शाळा बंद व्हायला नको। कारण अनेक मला 2-3 दिवस झालं फोन आले पालकांचे की ताई आता आम्ही शाळांमध्ये मुलींना पाठवायचं का नाही, कारण शिक्षक कुठंतरी विनयभंग करतात, शिक्षक कुठंतरी बलात्कार करतात, आणि मग जिथं आपल्याला शिक्षण द्यायचं असतं जिथं। शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली। अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरच्या बहुचर्चित गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय। या प्रकरणी अविनाश बांधकर आणि त्याचा साथीदार गणेश सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या प्रकरणी मयत गणेशचा भाऊ रामेश्वर याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात आधी 5 आरोपींना अटक केली आहे, मात्र मुख्य मारेकरी बांधकर हा 10 महिन्यांपासून फरार होता। अखेर बांधकर आणि त्याचा साथीदार सोनवणे हा मुंबईमध्ये लपला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती। पथकाने 7-8 दिवस मुंबईत बांधकर याचा शोध घेतला। अखेर शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली आहे। घटना घडल्यापासून बांधकर फरार होता, तो एका ठिकाणी राहत नव्हता, त्यामुळे पोलिसांनाही त्याच्या ठिकाणांचा अंदाज येत नव्हता। तो काही दिवस तामिळनाडू राज्यात विविध ठिकाणी राहत होता। मुंबईत येताच स्थानिक गुन्हे शाखेला त्याची खबर मिळाली, त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे। शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड, अहमदनगर। प्रकाश आंबेडकर आणि MIM यांनी वेगळी चूल मांडली आहे, म्हणजेच भाजपला पाठिंबा दिल्यासारखंच आहे। काँग्रेस कशी कमी होईल यासाठी BJP प्रयत्न करणार आहे असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय। सद्यस्थितीत देशातील तसेच राज्यातील वातावरण हे सरकारच्या विरोधात आहे। प्रकाश आंबेडकर आणि MIM यांनी वेगळी चूल मांडली, म्हणजेच भाजपाला पाठिंबा दिल्यासारखं आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं।
काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही लोकांचा चांगला नाही. 50 वर्षात काँग्रेसने जे काम केलं ते 5 वर्षात लगेच लोक विसरून जाणार नाहीत. तसेच काँग्रेस कोणताही मुद्दा घेऊन मजबूतीने समोर येत नाही, त्यामुळे काँग्रेसची भूमिका अजूनही स्पष्ट नाही, असे बच्चू कडू म्हणाले. तसेच राफेल मुद्द्यावरून शरद पवार यांच्या विधानाला प्रतिक्रिया देत आमदार बच्चू कडू म्हणाले की शरद पवार यांचे विधान गांभीर्याने घेऊ नका. मला वाटतं आज त्याचा अंदाज करणं फार कठीण आहे. आजच्या स्थितीमध्ये तर वातावरण आहे त्या सरकारच्या विरोधातच आहे, पण व्यवस्था कशी आहे का, आता प्रकाश आंबेडकर आणि ते MIM यांनी वेगळी चूल उभी करणं म्हणजेच काँग्रेस कमी करून भाजपाला पाठिंबा दिल्यासारखं आहे. व्यवस्था अशीच आहे का, इथे काँग्रेस कमी कशी होईल याचं सगळे सूत्र सगळ्या बंदोबस्त बीजेपी करणार. सध्या बीजेपीजवळ जेवढा पैसा आहे तेवढा मला तर वाटत नाही अमेरिकेचा असून एवढा पैसा, कारण सगळ्यात जास्त पैसा जर या 5 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते एका झटक्यात नोटाबंदीमध्ये बीजेपीनं ते सगळं कमावून घेतलं आणि मग प्रचंड पैसा आम्ही पाहतोय का बीजेपीकडे असल्यामुळं सगळ्या पार्ट्या कशा मॅनेज करायच्या, कसं का न लढता जिंकणं. बीजेपी लढणार नाही पण निवडणुकीचं राजकारण इतकं व्यवस्थित का, मला वाटतं लढायची गरजच पडणार नाही अशी व्यवस्था आहे आणि तशा व्यवस्थेत बीजेपी आपला हात मारून घेण्याचा पण प्रयत्न करणार आहे. काँग्रेसमध्ये पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा अजूनही चांगला नाही, कारण 50 वर्षात काँग्रेसनं जे पाप या देशात केलं ते पाप मला वाटत नाही इतक्या 5 वर्षात लगेच लोक जे समजून येईल असं काही चित्र नाही आहे. कारण काँग्रेस अजूनही मजबूतीनं समोर येत नाही आहे, मुद्दे घेऊन समोर येत नाही आहे. देशात प्रचंड मुद्दे असताना सुद्धा प्रचंड साध्या शेतकऱ्याच्या विषयाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर काँग्रेसनं राज्यभरात कुठेतरी एखादा नेटून का आंदोलन केलं व्हावं असं चित्र नाही आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. सरकारी जमिनीवरती घरे बांधून ती मालकी हक्काने करायची असल्यास हे सरकार करून देईल असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. ते पुणे येथे एका कार्यक्रमात बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राज्य सरकारने सरकारी जमिनीवरील बांधकामाबाबत निर्णय घेतल्याची माहिती दिली. सरकारच्या क्लास 2 प्रकारातील जमिनीवरील जी घरे बांधली आहेत याला संरक्षण देण्याकरता मालकी हक्काने ही घरं 25% रक्कम सरकारकडे भरून ती क्लास 1 करून घेता येतील. ज्यांनी शहरात किंवा ग्रामीण भागात सरकारी जमिनीवर घरे बांधली असल्यास 500 स्क्वेअर फुटांची घरे वगळता 2000 स्क्वेअर फुटापर्यंतच्या रेडी रेटनुसार पैसे सरकारकडे भरून ती अधिकृत करता येतील असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. त्या जुन्या विषयाने आणि हात घातला असा आकारी पड परत देण्यापासून ते अगदी कालच्या कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतला की सरकार एखादी जमीन देते किंवा आणि हे कशातून झालं म्हणजे मी खूप त्या सगळ्या त्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या इतकी नव्हती, मुंबईमध्ये लोकसंख्या इतकी नव्हती, तेव्हा सरकारला जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी देण्याची आवश्यकता होती. ते म्हणायचे घ्या हे वापरा का, तर तुम्ही वापरली नाही तर त्याच्यावर अतिक्रमण होईल. आणि त्यामुळे त्या काळामध्ये दिलेल्या जमिनी याला स्वाभाविकपणे सरकारची जमीन असल्यामुळे क्लास 2 लिहिण्याची पद्धत झाली. क्लास 2 म्हणजे काय, तर मालक सरकार, वापरणारे तुम्ही. आता ह्या क्लास 2 झाल्यामुळे काय झालं की 50-50, 60-60, 70-70 वर्ष त्या प्लॉटवर 100-200 लोकांनी घरं बांधली, काही ठिकाणी अपार्टमेंट झाल्या आणि मग ती क्लास 2 असल्यामुळे काहीही व्यवहार करायचा असेल, विकायचे असेल तर सरकारला 50% भरायला लागतात, रिपेरिंग करायचं असेल सरकारची परवानगी करायला लागतात, न विचारता विकलं तर 75% भरायला लागतात. आणि याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात लोक संत्रस्त आहेत की अरे बाबा आम्हाला जमिनी तुम्ही दिल्या आता आमच्या नावानं करून टाका. याला काही केला आपल्या राज्यातले IAS अधिकारी तयार नव्हते, कारण त्यांचं म्हणणं बरोबर होतं की वर्षाला आपल्याला 1000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू याच्यातून मिळतो. कोणी विकायला निघालं ते 50%, कोणी न विचारता विकलं ते 75%, 1000 कोटी मिळतं, त्याचा लॉस होईल. मग मी त्याच्यामध्ये एक गणित मांडलं की बा जर आपण ह्या लोकांना मालकी हक्कावर दिल्या आणि 25% घेतले तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता तुमच्याकडे कोण येतं की ज्याला विकायचं तोच येतो, एकदा का तुम्ही म्हणाला की चला 25% भरा आणि मालकी करून घ्या की हे हू म्हणून लोक येतील, त्यातून पैसे किती मिळतील आणि मग ते पैसे जे मिळतील ते तुम्हाला दरवर्षी मिळणाऱ्या 1000 कोटीपेक्षा जास्त असतील. असं खूप महिने याच्यावर चर्चा विमर्श करता शेवटी परवाच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला. म्हणजे आकारी पड लोकांना परत देण्याच्या निर्णयापासून खूप मोठी निर्णयाची यादी आहे, पण काल परवाच्या क्लास 2 चा क्लास 1 करणं हा निर्णय झाला, त्याचा अध्यादेशही निघाला,
आणि आता ज्यांनी ज्यांनी सरकारी जमिनीवर घरं बांधली आहेत त्यांना जर 25% भरायची तयारी असेल रेडी एकनरच्या, तर लगेच त्यांचा क्लास टूचा क्लास वन होईल, मग नंतर त्यांना सरकारकडे कुठल्याही गोष्टीसाठी जावं लागणार नाही. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. बीड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, त्यामुळे शेतातील उभे पिके करपू लागली आहेत, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाऊ लागल्याने बळीराजा चिंतातूर झालाय. बीडमध्ये सध्या पाऊस पडत नसल्याने भरपावसाळ्यात कडकडीत उन्हाळा जाणवत आहे. शेतातील बाजरी हे पीक पाण्याअभावी भरले नाही. बाजरीचे झाड देखील उंच वाढण्याऐवजी वाढ खुंटली आहे. बाजरीबरोबरच सोयाबीन हे पीक कडक उन्हात जागेवरच जळून गेलं आहे. सोयाबीन लागवडीवर खर्च झाला तो खर्च देखील निघणे मुश्किल झाला आहे. तर ऊस या पिकाला पाणी मिळत नसल्यानं ऊस पीक देखील कडक उन्हाने जळून जात आहे. त्याचबरोबर रानडुक्कर आणि हुमनी या घटकामुळे देखील ऊस उत्पादक शेतकरी परेशान झाला आहे. या परिसरातील विहीर बोर हे पाणी स्त्रोत आटत चालल्याने फळबाग शेतकरी टँकरद्वारे पाणी देऊन फळबाग जगवण्याची कसरत दैनंदिन करत आहेत. ज्याला आपण पांढरे सोने म्हणतो असे ते कापूस पीक सध्या पाण्याअभावी जागेवर जळून खाक झाला आहे, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. जळून चालले हे आपण जर बघू शकतो, बघितलं तर ते झाड पूर्णपणे वाळून गेलेलं आहे. परंतु हे झाड लावले त्याने ह्यांना कसे तरी जगवायचं म्हणून हे टँकरचा वापर आम्ही करीत आहोत. हे टँकरद्वारे आम्ही झाडांना पाणी देत आहोत. पाऊस हे पाणी दिला तरीही, परंतु जे पावसाचं पाणी आहे त्या पाण्यामुळे जे फळ झाड लवकर वरी येतात आणि त्यांना नोती फुटते ते फक्त आता ते जिवंत आहेत, पण त्यांना जे वाढ व्हायची आहे ते सध्या वाढ होत नाही. म्हणून आमची अपेक्षा आहे की पाऊस लवकर लवकरात लवकर पाऊस पडावा, प्रतीच्या पावसात शेतकऱ्याचा फायदा व्हावा आणि जे आमचे महाग जे टँकरद्वारे पाणी द्यायचं लागलेलं आहे हे बंद व्हावं. कारण ह्या वर्षी तर मी बोर घेतला, बोर घेऊन फळबाग लावला, बोर चांगला चालत असतानाही ते बोरचं पाणी बंद झालं. पाऊस नाही आणि जमिनीतच पाणी नसल्यामुळे ते बोरचं पाणी बंद झालं. तर टँकरची जी आमच्यावर वेळ आलेली आहे तर पाऊस पडावा आणि शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन मदत करावा, ह्या अशी मागणी मी शासनालाही करीत आहे आणि ईश्वरची. सध्या बीडमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सुकून आणि जळून गेलेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करावेत अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून दिली जात आहे. पूर्णतः हतबल झालेला आहे. तर या पात्रुड परिसरामध्ये माझ्यासोबत काही शेतकरी आहेत आणि त्यांच्या आपण शेतामध्ये बघतोय की या ठिकाणी सोयाबीन आहे, त्याच्यानंतर बाजरी आहे. हे जे पीक आहे ते पावसाआधी टोटल होरपळून गेलेले आहेत. तर आपण त्यांनाच विचारू नेमके काय नुकसान झाले आहे. तर मला सांगा बाबा, हे तुम्ही किती एकर तुमच्या शेतामध्ये पीक लावलेलं आहे सोयाबीनचं? 3 एकर आहे. ते बारिश नाही होण्याची वजह से इसका नुकसान व्हा सोयाबीनचा, बाजरी का भी नुकसान व्हा, खर्चा निकालने का मुश्किल झालेला आहे. खर्चा निकालने को मुश्किल आहे. सरकारने काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कारण पाऊसच न पडल्यामुळे आता शेतातले पीक पूर्णतः होरपळून गेलेले आहेत, जागेवर जळून गेलेले आहेत. तर माझ्यासोबत दुसरे जे शेतकरी आहेत त्यांच्या हातामध्ये बाजरीचं कणसं, ते कणसामध्ये कुठलंही या ठिकाणी दाणे राहिलेले नाहीत, कणीस फक्त फोस झालेलं कणीस आहे, त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही. तर मी यांना या शेतकरी जे आहेत ह्या शेतकऱ्यांना असं विचारतो की आपल्या शेतात जे पीक आहे शेतातलं ती कशी परिस्थिती? बहुत बुरा हाल आहे. कुठेच बोलतो कुछ आयाच नाही. जो आया तो वो ऐसा हाल हो गया शेतकरी वो आले की कुछ मजदूरी निकालना मुश्किल है. बोले तो उसमें सब टोटल परेशान है. काढणे वाले करणे वाले निस्त उघडा पडला, उन्हाळा सारखा झाला, उन्हाळ्यापेक्षा पाय जाळा लागले, त्याच्यामुळे लईच परिस्थिती अवघड झाली. ह्याचा काय ना काय सरकारने आमची मदत करावी हे आमच्या विनंती आहे. शेतकऱ्यांनी पूर्णतः म्हणजे हतबल झालेला आहे शेतकरी आणि सरकारकडून खूप मोठी अपेक्षा आहे. कारण आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळा जाणवू लागलेला आहे आणि पिकांनी देखील सगळं जवळपास म्हणजे मान टाकलेलं आहेत आणि पिकं जागेवर जळून जात आहेत. परंतु शेतकऱ्याचे मन देखील पिकाबरोबर जळून चाललेले आहेत. या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर लक्ष दिलं तर बरं होईल अशी शेतकऱ्याकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शालिनी प्लस न्यूजसाठी सुहास बोराडे, बीड.
कार्यकर्त्यांनी आपले मतदान केंद्रावरती येणाऱ्या मतदारांचं हसून स्वागत करावं असा सल्ला देतानाच आपणही हसण्याचा प्रयत्न करतो मात्र पंचायत होते अशा शब्दात अजित पवारांनी टोलेबाजी केली. ते बारामतीमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. अजित पवार यांनी बारामतीतल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची शिकवणीच घेतली. मतदान प्रतिनिधींनी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराचं हसून स्वागत केलं पाहिजे, त्यातून त्यांना आपुलकी वाटेल असं सांगतानाच आपणही हसायचा प्रयत्न करतो मात्र त्यामुळं पंचायत होते. आपण हसतच बसलो तर लोक याला वेड लागलाय का अशी शंका उपस्थित करतील. या अजित पवारांच्या खास शैलीतील वक्तव्यानं उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. अप्पा अप्पा ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर से ये तो शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या आणि आशिया खंडातील दुसऱ्या स्थानाचे पाचगणीतील टेबल लँड सध्या रंगबेरंगी फुलांनी सजलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. पाहूयात हे वृत्त. आपण पाहू शकता पाचगणी परिसरातील डोंगररांगा विविध रंगांच्या फुलांनी बहरल्या आहेत. ऊन पावसाचा खेळ, डोंगर दऱ्यांमधून वाहणारे धबधबे, डोळ्यांचे पारणे फेडणारे इंद्रधनुष्य दर्शन, धुके, हिरवा शालू परिधान करत आपल्या विविध आविष्काराचे मुक्त हस्तपणे उधळण करत पाचगणी महाबळेश्वरचा परिसर निसर्गाच्या विविध छटांनी उधळून गेला आहे. येथे फ्लॉवर व्हॅलीज रंगसंपदा विद्यार्थ्यांसाठी चालती बोलती प्रयोगशाळाच बनली आहे. पर्यटक आणि वनस्पती अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरत आहे. निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या गर्द हिरवाईत लाल, निळ्या, पिवळ्या तसेच पांढऱ्या रंगांची विविध जातींची फुले दिसत आहेत. निसर्गाच्या या देखण्या रूपाला निहाळण्यासाठी आणि डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी डोंगर रांगांवर पर्यटक, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमींची गर्दी होत आहे. थंडगार हवेत या पुष्प पठाराची मजा लुटण्यासाठी नक्कीच आलं पाहिजे. टेबल लँड जेव्हापासून हायकोर्टने आदेश दिले की 80 एकर कोणी तिथं जायचं नाही, म्हणजे कुठली गाडी किंवा घोडागाडी जायचं नाही, तेव्हा ह्यावर्षी खूपच सुंदर फुलं आलेली आहे. अगदी एक कार्पेटसारखं कासपेक्षा खूप सुंदर आलेली आहे. आपण सगळ्यांनी यावं आणि बघावं. हे जवळजवळ 50 वर्ष पूर्वी येत होते आणि मध्यंतरी आता खूप वर्षानंतर ह्यावर्षी खूप छान उमललेलं आहे. पाचगणीचं टेबल लँड तर सुंदर आहेच. एशियाचं सेकंड लार्जेस्ट प्लॅटो आहे. पासी पॉईंट पण, सिडनी पॉईंट पण, तिथं आम्ही एक स्विंग ब्रिज केलेला आहे तोही खूप छान आहे. आणि आता नवीन एक प्रकारचं टुरिझम म्हणजे पावसात लोक यायला लागले पाऊस बघायला. ह्यावर्षी खूपच पाऊस झाला. इनफॅक्ट चेरापुंजीपेक्षा जास्त आमच्याकडे पाऊस झालेला आहे, त्यामुळे पर्यटक भरपूर येतात आणि निसर्गाचं खूप छान आनंद घेतात. शालिनी प्लस साठी सकलेन मुलांनी कराड. बारामती नगरपालिकेने विसर्जनावेळी जमा केलेल्या गणेश मूर्ती चक्क कचरा डेपोत आढळून आल्यात. या ठिकाणी या मूर्ती खड्ड्यात पुरण्याचा नगरपालिकेचा डाव विरोधकांनी विधळून लावला आहे. बारामती नगर परिषदेच्या वतीनं गणपती विसर्जना दिवशी निराडाव्या कालव्यासह ठिकठिकाणी जलकुंड ठेवून गणपती जमा केले होते.
या मूर्त्यांचे उजनी धरणात विसर्जन केलं जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र या मूर्त्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून बारामतीच्या कचरा डेपोत नेण्यात आल्या. त्या ठिकाणी खड्ड्यात या मूर्त्या पुरण्याचा प्रशासनाचा डाव होता असा आरोप आता विरोधकांनी केला आहे. त्यामुळे आता मुख्याधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजपचे नाना सातव यांनी केली आहे. आपण या ठिकाणी बघतोय की बारामती शहरामध्ये नुकतंच आता मोठ्या उत्साहामध्ये आपण गणपतीचा उत्सव साजरा केला. आपल्याला सर्वांना माहिती आहे की 13 तारखेला गणपतीची प्रतिष्ठापना करून सर्वच बारामतीतील शहरातील गणेश मंडळं असतील किंवा घरोघरी आपापल्या पद्धतीनं गणपतीचं प्रतिष्ठापना करून नुकतंच आता 23 तारखेला गणेशाचं विसर्जनाची मिरवणूक देखील मोठ्या जल्लोषामध्ये साजरी करण्यात आली. तर त्या गणेश विसर्जनाच्या दिवशी नगरपालिका प्रशासनानं या गणेश मूर्ती नदीपात्रामध्ये विसर्जन न करता या गणेश मूर्ती प्रत्येकाला आव्हान करून नागरिकांना आव्हान करून त्या गणेश मूर्ती स्वतः प्रशासनानं ताब्यात घेतल्या आणि त्यावेळेला सांगण्यात येत होतं की ह्या ज्या आम्ही मूर्त्या ताब्यात घेतोय ह्याची यथोचित जी काही पूजा अर्चा करून आम्ही उजनीमध्ये या गणपती विसर्जन करणार आहोत. तर आपण आत्ता आपल्या डोळ्यासमोर बघतोय की हा कचऱ्याच्या गाडी ह्या कचऱ्याच्या गाडीमध्ये गणपती घेऊन आलेले आहेत आणि इथं आपण कचरा डेपोमध्ये ह्या गणपती घेऊन आलेले आहेत आणि अशा प्रकारे मोठा खड्डा करून हा गणपतीचं त्या ठिकाणी पुरणार होते. परंतु आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही इथं त्याला रंगेहात पकडलेला आहे आणि ज्या भावना आज गणपतीच्या आपण गणपती बसवताना आपल्या मनामध्ये असतात आज ह्याचा नगरपालिकेचे सीओनी जबाबदारी घेऊन त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, त्याला सेवा निलंबित केलं पाहिजे. तोपर्यंत आम्ही ह्या गणपतीचं विसर्जन होऊ द्या. बारामतीतील नागरिकांना नगर परिषदेने मूर्त्यांचं पाण्यात विसर्जन न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळं नागरिकांसह शहरातील अनेक मंडळांनी गणपती मूर्त्या नगर परिषदेच्या जलकुंडात विसर्जित करून जमा केल्या. मात्र आता त्या ऐन पितृ पंधरवड्यात कचरा डेपोत आणण्याचा उद्देश काय असा सवाल करत विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनीही कारवाई करण्याची मागणी केली आहे. जो आपण हा प्रकार पाहतात ह्या पूर्णपणे ज्या गणरायाची आपण 10 दिवस पूजा अर्चा करतो आणि त्याचं भक्तिभावपूर्वक त्याला निरोप देण्यात यावा यासाठी नगरपालिकेने जे आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही देखील आमच्या वॉर्डमध्ये आमच्या भागामध्ये सांगितलं होतं की कुठंही प्रदूषण न होता आपण गणेश विसर्जन करताना नगरपालिकेच्या कुंडातच आपण त्याचं अर्पण करण्यात यावं आणि हे केल्यानंतर पौर्णिमा संपल्यानंतर पितृ पंधरवड्यात कचरा डेपोच्या कचरा ट्रॅक्टरमध्ये या मूर्ती वाहून नेत असताना आम्हाला याची माहिती मिळाली आणि आम्ही इथे येऊन पाहतोय. तर ह्या कचरा डेपोमध्ये जिथं सगळ्या गावाचा कचरा इथं वर्षानुवर्ष 40-50 वर्ष झाले इथं येतो तिथंच ह्या मूर्तींचं खड्डे घेऊन तिथं पुरण्याचं काम चालू होणार तेवढ्यात कार्यकर्त्यांनी आम्हाला याची कल्पना दिली आणि आम्ही इथं येऊन हे सर्व प्रकार उघडकीस आणलेला आहे. आता आमची एवढीच मागणी आहे की या हा जो प्रकार घडलेला आहे यामध्ये जे अधिकारी आहेत मुख्याधिकारी असतील त्या विभागाचे प्रमुख असतील त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि त्यांची पूर्ण चौकशी करून या मूर्तींचं विधिवत पुन्हा विसर्जन करण्यात यावं हीच आमची आमच्या सर्व मंडळांतर्फे प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर बारामती. महिलांना आरक्षण मिळतंय म्हणून लिंग बदल कराल काय अशा विनोदी शैलीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विनोदी शैलीतच कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत असतात हे आज पाहायला मिळालं बारामतीमध्ये. राष्ट्रवादीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. एका गावातील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावरून बोलताना अजित पवारांनी महिलांना आरक्षण मिळत आहे म्हणून लिंग बदल शस्त्रक्रिया कराल का असा सवाल उपस्थित केला. त्यावरून सभागृहात एकच हशा पिकला. ते लिंग बदलून घेतले त्याची
शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती। पैठण तालुक्यातील वागेश्वर क्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं। या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार संदीपान भुमरे यांनी केलंय। पाहूयात ही बातमी। पैठण मध्ये विजेत्या संघास 10,000 रुपयांचे तर उपविजेत्या संघास 7,000 रुपयांचे रोख पारितोषिक अनुक्रमे ज्ञानेश्वर कापसे आणि श्याम काळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे। तृतीय संघास आबासाहेब गिरगे यांच्यातर्फे 5,000 रुपयांचे तर चतुर्थ पारितोषिक परसराम खोपडे यांच्यातर्फे 4,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल। तर लताबाई घटे यांच्याकडून संघास गणवेश देण्यात आले। गणेश घटे आरके मशिनरी यांच्याकडून मंडप डेकोरेशन देण्यात येणार आहे। तर खेळाडूंसाठी भोजनाची व्यवस्था पांडुरंग आवटे हे करणार आहेत। या प्रसंगी अनेक प्रमुखांची येथे उपस्थिती होती। प्रमाणे याही वर्षी कबड्डी भरवण्यात आले। यावर्षी 55 किलो या गटामध्ये कबड्डीचं आयोजन करण्यात आलंय। तरी पण सर्व गावा बाहेरून गावातील खेळाडू खेळण्यासाठी आले। तरी पण आमचा हा हेतू आहे की सर्वांनी एकत्र येऊन इथे चांगल्या रीतीने कबड्डी खेळावी। गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही या ठिकाणी सामने भरवतो। तर या सामन्यासाठी जवळपास 50-40 संघ या ठिकाणी हजर झालेले आहेत। आमचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातल्या मुलांनी कबड्डी खेळून कुठेतरी आपलं गावाचं नाव, शाळेचं नाव किंवा महाराष्ट्राचं नाव रोशन करावं ही आमची संघाची इच्छा आहे। शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर। पेट्रोल मध्ये महाराष्ट्रात सर्वात वेगाने शतक पूर्ण करण्याचे चिन्ह, नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण। देशभरात आजपासून नवीन 7 नियम लागू, शिवाय गॅस दरवाढही झाली। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार उद्यापासून उपोषण, अण्णांनी शालिनी प्लसला दिली एक्सक्लुझिव्ह मुलाखत। मिनाई आश्रम शाळेत तृप्ती देसाईंची पाहणी, घटनेतील आरोपींना फाशी देण्याची केली मागणी। आणि गणेश भुतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी अटकेत, अविनाश बांदकर आणि गणेश सोनवलेला घेतलं पोलिसांनी ताब्यात। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।